शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी शिंदे बंधू घेऊन आलेत एस्कॉर्ट्सचे पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर। पॉवर ट्रॅकची खास वैशिष्ट्ये पॉवरफुल इंजिन, हाय ट्रॅक्शन, पॉवर स्टीअरिंग, कमी इंधन, देशातील सर्वात किफायती ट्रॅक्टर। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। कांदा चिरताना आपल्या आईच्या डोळ्यातून येणारं पाणी पाहावलं नाही म्हणून एका बीडच्या सातवीतील विद्यार्थ्यानं आपल्या कल्पक बुद्धीनं स्मार्ट चाकू तयार केला आहे। त्यामुळे या विद्यार्थ्याची सध्या पंचक्रोशीत चांगली चर्चा होतीये। बीड तालुक्यातील कुर्ला इथल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विज्ञानाचे धडे गिरवणारा हा विद्यार्थी आहे ओमकार शिंदे। या ओमकारची चर्चा सध्या पंचक्रोशीत होऊ लागली आहे। त्याचे कारण म्हणजे कांदा चिरताना आईच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आणि इथून सुचली त्याची आयडियाची कल्पना। ओमकारनं चाकूची निर्मिती आपल्या कल्पक बुद्धीने केली आहे। 7 दिवसात ओमकारनं हा स्मार्ट चाकू बनवलाय। नेमका कसा बनवला हा चाकू एका त्याच्याच तोंडून। आई एका दिवशी कांदा कापत होती, मी शाळा सुटल्या घरी चाललो होतो, तेव्हा घरी गेलो तेव्हा आई कांदा कापत होती भाजीला। तेव्हा मी आईला विचारले की आई रडतेस का? आई म्हणली रडत नाही, नाही का कांदा कापताना डोळ्याला पाणी येते। नेमकं माझ्यात नाही, प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या डोळ्यात कांदा कापताना पाणी येते। काय केलं मग मी तो प्रश्न, मला ते राहवलं नाही, मग मी तोच प्रश्न राणे सरला विचारला। मग राणे सरांनी मला ते हे सांगितलं, हे सल्फर वायू गॅस बाहेर पडतो म्हणून। मग मी राणे सरला असं हे झालं सांगितलं आणि मग माझ्या डोक्यातच ते बसलं आणि मग मला ते कल्पना सुटली तशी। आणि मग मी किती दिवस झाले काय काय वापरलं त्याच्यामध्ये? हो आत्ता फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे, ह्या महिन्यातच म्हणायचं सुरू केलता आणि प्रयोग बनवायला, तर प्रयोग बनवायला सुरू केलता तर आम्हाला 7 दिवस प्रयोग बनवायला लागले। काय काय लागलं सर? आम्हाला ड्रोन मोटर, फायबर पाईप, पंखा, पुन्हा वायर, बॅटरी, प्रेस बटन, चार्जर पिन। कसं वाटतं सर? मला हे सगळं पाहून बरं वाटतं। ओमकार शिंदे याचे आई वडील दोघेही शेतमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवत असतात। आपल्याला शिकता आलं नाही म्हणून हे दोघेही आई वडील शेतामध्ये राबून ओमकारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहेत। अखेर मुलाची पंचक्रोशीत होणारी चर्चा पाहून ओमकारच्या आई वडिलांना आनंद होतोय। ओमकारला असे नवनवे प्रयोग करण्याची प्रेरणा त्याच्या शिक्षकांकडून मिळाली आहे। शाळेतील शिक्षक भाऊसाहेब राणे त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात। यापूर्वी देखील त्यांनी विद्यार्थ्यांकडून असे प्रयोग करून घेतले होते, मात्र ओमकारच्या या प्रयोगाने त्यांची देखील आता चर्चा होऊ लागली आहे। आता ह्या मुलांनी असंख्य गृहिणींच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे। ज्यावेळी आपण कांदा कापतो त्यावेळी डोळ्यामध्ये पाणी येतं हे सर्वांना माहीत आहे, परंतु हे येऊ नये म्हणून एक अफलातून प्रयोग त्यांनी केला, ज्याला नाव दिले त्यांनी स्मार्ट नाईट। तर हा जो प्रयोग आहे याच्या प्रयोगाची निवड भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची एक स्कीम आहे इन्स्पायर अवॉर्ड मानक म्हणून। तर शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि जास्तीत जास्त पेटेंट आपल्या देशाचे रजिस्टर व्हावीत ही एक सर्वसामान्य अपेक्षा याच्यामागं आहे। आणि याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांची निवड आता राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी झालेली आहे आणि ते प्रदर्शनसुद्धा काल परवा ऑनलाईन झालेलं आहे। तर मला खात्री आहे ह्याची राष्ट्रीय प्रदर्शन निवड 100% होणार आहे। आणि हा जो प्रयोग आहे NI फाउंडेशन, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन म्हणून आहे, ते असं टॅलेंट शोधून त्यांना आर्थिक मदत करून त्याचं इनोव्हेशनमध्ये मॉडिफाय करून ते मार्केटमध्ये कसं येईल आणि जगभरमध्ये आपलं मेड इन इंडियाचं प्रॉडक्ट कसं वापरलं जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे। आणि निश्चितपणे मला खात्री आहे की हा माझ्या विद्यार्थ्यांचा हा स्मार्ट नाईफ असंख्य गृहिणीच्या हातामध्ये दिसला तर आपल्याला नवल वाटायला नको। त्यांनी मुलांनी काय केलं, आपल्या शेतातून आलो तो संध्याकाळी, ताई त्याची कांदा कापीत होती, तर त्यांनी विचारलं आईला डोळ्याला पाणी काय आलेलं आहे। ताई म्हणली प्रत्येकजणच येते बाबा पाणी कांद्याचं, मला विचारलं मी तसंच बोललो। मग शाळेत गेला दुसऱ्या दिवशी, सरला विचारलं त्यांनी, तर सर म्हणले कांदा चिपतं पाणी येतच असते। त्यांनी आपला बसल्या आपला प्रयोग केला, एक मोटरवरती आपली एक भंगारमध्येच पडलेली त्यांनी आपली चालू केली, ती शिलावर म्हणा कशावर म्हणा चालू केली, त्यांनी चाकूला बसून बघितले फॅन आणि ते करून, तर ते त्याला बरं वाटलं त्याला त्याच्याने। तर मग त्याने सरला दाखवलं, तर सर म्हणले चांगलं आहे ठीक आहे,
घरी घेऊन आला, आईला दाखवलं, करून बघितलं, ठीक वाटलं, व्यवस्थित वाटलं सर. आम्हाला बी आनंद वाटायला लागला, बरं वाटायला लागलं. आम्हाला बी राणे सरचे थोडं हे वाटलं, काय आपले सर जे शिकवतात चांगलं शिकवतात आपल्या मुलासाठी, आम्हाला चांगलं वाटतं त्याचा अभिमान. आमच्या शाळेतले मार्गदर्शक सर रणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार शिंदेने हा जो चाकू बनवलेला आहे त्या चाकूमुळे अनेक गृहिणींच्या डोळ्यातलं पाणी त्यांनी पुसायचं काम केलेलं आहे. त्यामुळे हा चाकू अगदी जगभरात जरी प्रसिद्ध झाला आणि सर्वांच्या उपयोगी पडला तर आम्हाला खूप आनंद होईल.